Cara garis kami cara Sorry deh. Tadi dekatnya. Bosat kan? Mana aja sarjana? Bosat. Oh. Kalau dua meter lagi. Gracias.
स्पॉन्सर कॉल आला म्हणजे गाडी जोड जाता रिक्षा चालकांना 1500 रुपये मिळणार आहे त्याबद्दल काय सांगाल? जी योजना परिवहन विभागाने चालू केलेली आहे, माननीय परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यासाठी त्यांनी साधारणपणे 2 महिन्यापूर्वीच सर्व RTO कार्यालयाला सांगितलं होतं की सगळे तुमचे परवाने जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने करून घ्या. त्यानंतर त्यासाठी आपण एक ॲप्लिकेशन ऑनलाईन ओपन केलं आहे परिवहन विभागाच्या वेबसाईटवरती, आणि सर्व जे परवानाधारक आहे त्यांना सूचना केलेल्या आहेत की आपण सगळं जे काही तुमचं रिक्षाची माहिती जी आहे रिक्षा चालकांची लायसन्स नंबर असतील, परमिट्स असतील आणि आधार नंबर ते अपलोड करायचे आहेत, आणि ते केल्यानंतर त्याची पूर्ण शहानिशा RTO कार्यालयामार्फत केली जाईल आणि रिक्षा परवानाधारक जे आहेत त्यांना त्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. याच्यामध्ये राज्यामध्ये साधारणपणे 7 लाख रिक्षा आहेत आणि 7 लाखपैकी 6.5 लाख रिक्षा या ऑनलाईन पद्धतीने आत्तापर्यंत नोंदणी झालेल्या आहेत. बाकीचे जे काय आहेत ऑफलाईन त्यांनासुद्धा कार्यालयाच्या याच्यावरती लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर संपल्यानंतर त्यांनासुद्धा त्या पद्धतीने प्रोसिजर राबवण्यात येईल. या कामी कार्यालयामध्ये डेस्क ओपन केलेले आहेत आणि जी ही कार्यप्रणाली आहे ही अतिशय सोपी आहे, त्याच्यामुळे कोणाला अडचण येईल अशी म्हणजे अशी उणीव ठेवलेली नाही आहे. आणि सगळ्या रिक्षा संघटना असतील नंतर आणखी त्यांच्याशी संबंधित जे वेगवेगळे सेक्टर्स असतील त्यांना आपण त्या प्रकारची माहिती सगळ्यांना दिलेली आहे. त्याच्यामध्ये काम सुरू झालेलं आहे आणि 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसात अकाउंटला रिक्षा चालक परमिट होल्डरच्या अकाउंटला पैसे जमा होतील डायरेक्ट. काही काय सांगायला जो रिक्षा चालकांना जे अनुदान देण्यात येणार आहे त्या संदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्य शासनाने रिक्षा चालकांना 1500 रुपये कोविड कालावधी जो बंद आहे त्यासाठी त्यांना मदत म्हणून जाहीर केलेली आहे. त्याच्यात बऱ्याच रिक्षा चालकांना या संदर्भातली माहिती नसते की आधार कार्ड कसं लिंक, मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा, याबाबतची सगळी माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. आणि इथे आधार कार्ड जर त्यांचं मोबाईलला लिंक नसेल ते सुद्धा करून घेतलं जाणार आहे. त्यानंतर फॉर्मसुद्धा भरून घेतला जाणार आहे, म्हणजे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा यामध्ये सॉल्व्ह होतील आणि जवळपास महिनाभरामध्ये त्यांच्या अकाउंटला पैसे थोडी